तर आहेतच, पण आता काँग्रेसकडून नाना पटोले ऐवजी बाळासाहेब थोरात हे समन्वयक म्हणून पुढे काम पाहतो. मला त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. नाना पटोले आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. नाना पटोले साहेबांवरती आमचं फार प्रेम सुद्धा आहे पहिल्यापासून, त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. आणि काँग्रेस पक्षामधल्या एखाद्या व्यवस्थेविषयी मी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि मला त्याच्याविषयी माहीत नाही. पण मला एक सांगू शकतो की आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सकाळी माननीय पवार साहेबांना भेटून नंतर मातोश्रीवर येतील, त्यांच्या काही सहकाऱ्यांसह माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करतील. आम्ही सगळे तिकडे आहोत आणि कदाचित तिथेच आमची ज्या इतर काही विषय शिल्लक आहेत त्याच्यावर तिथेच चर्चा करून आम्ही आज विषय संपवून टाकू. व्हायला पाहिजे, फार अडचणी नाही आहेत. मला असं वाटतं की फायनल असावी. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणखी एक विषय गंभीर समोर येतो आहे, टोल नाक्यावर मोठी कोट्यवधीची रोकड सापडली, साधारण 5 कोटी कॅश असल्याचं म्हटलं जात आहे. पुणे शिवापूर टोल नाक्यावर लक्ष्मी दर्शन मी इथूनच 8 दिवसापूर्वी सांगितलं याच जागेवर की मिंदे गटांच्या आमदारांना आणि त्यांच्या इतर काही लोकांना 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोचवण्याची सुरुवात झालेली आहे. आचारसंहितेच्या आदल्या रात्री, आचारसंहिता लागली त्या रात्रीच मोठ्या रकमा पोचवण्यात आल्या आणि त्यानंतर इतर रकमा ज्या आहेत उरलेल्या या टप्प्याटप्प्यानं पोचवायच्या आणि ते सुद्धा शक्यतो पोलीस बंदोबस्तात. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती पण ती रक्कम पकडण्यात आली. रक्कम होती 15 कोटी रुपये. मी तुम्हाला सांगतो त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले, 10 कोटी रुपये झाडे आणि डोंगरात व्यवस्थित पोचवण्यात आले. जे पोलीस अधिकारी तिकडे होते त्यांना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून फोन आले पण तोपर्यंत तिथे कार्यकर्ते आमचे जमले, त्याच्यामुळे त्यांना 5 कोटी रुपये तरी दाखवावे लागले पकडल्याचे. 10 कोटी रुपये सुखरूप झाडी डोंगरात पोचल्याची माझी पक्की माहिती आहे. निवडणूक आयोग काय करताय, आम्हाला शहाणपणा शिकवतं, आचारसंहिता दाखवताय विरोधकांना आणि त्यांचे जे लोक आहेत भाजपचे निवडणूक आयोगाचेच, ते असा कोट्यवधीचा व्यवहार करतायत, मतं विकत घेतायत, सर्व काही करतायत, कशी होणार निवडणूक? पोलीस कसे बोलणार? पोलिसांच्या तोंडात सुद्धा बोळा कोंबला असेल. 15 कोटी पकडले ना, 10 कोटी गायब आहेत. त्यातला काही जर गोळा कोंबला असेल मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून तर कसं बोलणार ते? करणार, करतो आहोत. बरं, तक्रार कशाला पाहिजे? निवडणूक आयोग टी व्ही बघत नाही का महाराष्ट्रात? मिस्टर चोखलिंगम जे प्रमुख आहेत या यंत्रणेचे, त्यांनी काल बातमी पाहिली असेल. त्यांना काय सुमोटो करण्याची काय बुद्धी आहे की नाही निवडणूक आयोगाला? निवडणूक आयोग कानरोळा करत नाही. निवडणूक आयोग अशा घटनांकडे सरकारच्या